कर्नाटकातल्या बिदरमध्ये झालेलं एक नाटक वादात सापडलं. हे नाटक बसवणाऱ्या शिक्षकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. पाहुयात नेमका हा काय प्रकार आहे. कर्नाटकातल्या बिदरमध्ये झालेल्या ह्याच नाटकावरून वाद सुरू झालाय. बिदरमधल्या शाही शाळेमध्ये CA आणि NRC विरोधात नाटक बसवण्यात आलं होतं. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशीही करण्यात आली. नाट्य क्षेत्रातून या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिक्षकांचा दोष अशासाठी की शाळेमध्ये तुम्ही काय शिकवता त्यांना त्याच्यावर उद्याचे नागरिक घडणार असतात. हे जर नागरिकशास्त्र असेल तर त्या पद्धतीने सरकारने केलेला कायदा जर तो योग्य आहे असं 90% लोकांना वाटतंय, मग 10% लोकच फक्त विरोध करतायत. ते का करतायत हे जाणून घेऊन शिक्षकांनी ते संस्कार मुलांच्यावर करायला पाहिजे होते. उलट हा मदरशासारखा प्रकार झाला असं मला वाटतंय. शाळेत नाटक केल्यावर देशद्रोह कसा होतो असा प्रश्न उपस्थित करत नाटककार समर खडस यांनी नाट्यकर्मीच्या पळपुटेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्याचबरोबर एक खरमरीत सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जर CAA विरोधामध्ये शाळेतल्या मुलांनी नाटक केलं म्हणून जर देशद्रोहाचा गुन्हा होतो, तर ज्याने राष्ट्रपित्याचा खून केलाय अशा खुन्याचा उदो करणारं जे नाटक आहे त्या नाटकाच्या विरोधात सुद्धा समजा उद्या एखाद्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली, तर त्याला तुम्ही विरोध करणार की त्या बाजूने उभे राहणार? हा प्रश्न मला इथल्या मराठी नाट्यसृष्टीत जे स्वतःला फार काय म्हणतात त्याचे अध्वर्यू समजतात त्या अध्वर्यूंना करायचं आहे. हे नाटक 26 जानेवारीला शाळेत सादर झालं. या नाटकामध्ये CA विरोधात आणि पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. अभाविपनं ह्या विरोधात निदर्शनं देखील केली होती. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्ये नाटक बसवणाऱ्या शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee24 मुंबई.